महाराष्ट्र कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील मराठी भाषकांची गळचेपी सुरू असताना महाराष्ट्राचे सरकार केंद्रावर दबावकाणे आणत असा संतप्त सवाल बेळगावमधील मराठी भाषक लोकप्रतिनिधींनी केला. बेळगावमध्ये मराठी भाषक व्यक्ती महापौर उपमहापौर पदी असल्याने केवळ मराठी द्वेषातून कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेऊन कन्नडिगांच्या अन्यायाचा पाडा वाचला. यावेळी नगरसेवक नेताजी जाधव, किरण सापनाक, पंढरी परब, बाळासाहेब काकटकर, नेताजी मनगुटकर, बसवंत हलमेकर, रतन मासेकर आदी उपस्थित होते. महापौर बाळेकुंद्री म्हणाल्या, मराठी सीमा भागात गेली 56 वर्षे दडपशाही सुरू असून मराठीचे खच्चीकरण, मराठी लोकांना सापत्न वागणूक, अन्याय, दंडुकेशाही सुरूच आहे. बेळगाव महापालिका बरखास्तीचा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे. केवळ डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांचे अभिनंदन केले नाही म्हणून 1 नोव्हेंबरच्या काळा दिन समारंभात सहभागी होणे हा मुद्दा महापालिका बरखास्ती करण्याएवढा मोठा नाही. ही कारणे देता येत नाहीत म्हणून थातुरमातून प्रशासकीय कारणे देऊन आणि केवळ मराठी महापौर आहे म्हणून मराठी द्वेष्ट्या कर्नाटक सरकारने महापालिका बरखास्त केली ही कृती घटनाबाह्य असल्याने धारवाड उच्च न्यायालयानेही महापालिका बरखास्त करू नये असा निकाल देऊन सरकारनेही तो धुडकावला. उलट आमच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला असेही बाळेकुंद्रे यांनी सांगितले. न्यायालयाचे आदेश न पाळता हेकेखोरपणाने कारभार करणाऱ्या कर्नाटक सरकारकडून लोकशाही पायदळी चुडवली जात आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटक राज्य सरकार केंद्राने बरखास्त करावे, सरकारी अनुदानही बंद करावे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत बेळगावसह सीमा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रपणे आवाज उठवावा. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे, भाजपच्या अध्यक्षपदी मराठी व्यक्ती असूनही ते गप्प का असा संतप्त सवालही बाळेकुंद्रे यांनी उपस्थित केला. गेले 56 वर्षापासून आम्ही जो लढा लढत आहोत पण म्हणावं असं आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आत्तापर्यंत तरी एक मागच्या वर्षीच एक सोडलं तर आत्तापर्यंत आम्हाला थोडं निराशाच आलेलं आहे. तरी आम्ही मागच्या वर्षी जेव्हा त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो जेव्हा पहिल्यांदा जेव्हा महानगरपालिका बरखास्त झाली तेव्हा जेव्हा आम्ही चीफ मिनिस्टरना भेटलो तर तेव्हा त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की आम्ही एक रेझोल्युशन पास करतो म्हणून आणि त्या पद्धतीने त्यांनी एक रेझोल्युशन पास केलेलं आहे आणि ते त्यांनी केंद्राक फक्त रेझोल्युशन पास करून न बसता त्याचा त्यांनी अंमलबजावणी करावं असं आम्ही त्यांच्याकडे एक विनंती करतो आहोत. कारण की एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटसुद्धा काँग्रेसचं गव्हर्नमेंट आहे आणि परत केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेसचंच गव्हर्नमेंट असल्यामुळे थोडंसं दडपण येईल त्यांच्यावरती आणि कुठेतरी आम्ही जे सीमावासी जे बेळगावमध्ये सीमावासी जे आम्ही अन्यायाला इतके अन्यायाचं प्रत्येक वेळा आम्ही बळी पडत आहोत हे कुठेतरी थांबेल असं आम्ही एक आशेच्या नजरेने आम्ही तुमच्याकडे बघतो आहोत संपूर्ण महाराष्ट्र यांच्याकडे. तर आम्ही एवढंच आम्ही पण तुमचेच आहोत तर तुम्ही इकडे आरामात तुम्ही राहाल आणि आम्ही तिकडे अन्याय सहन करत राहायचं हे किती वर्ष गेले 56 वर्षापासून आम्ही असं राहत आहोत आणि इतकं एक स्वातंत्र्य लढ्यानंतर पुन्हा एकदा आम्हाला आमच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागत आहे. तर आम्हाला महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट महाराष्ट्राच्या नेत्यांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा तुमचं पक्षभेद हे सगळं विसरून एक हे फक्त सीमा प्रश्नासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा प्रश्न तुमच्या स्वतःच्या लोकांसाठी आहे हे तुमचं जे आहे हेवे दावे हे नंतर तुम्ही करा पण जे आहे आता सीमा प्रश्नासाठी तुम्ही सर्वजण एकत्र सर्व पक्षीय तुम्ही एकत्र यावं आणि केंद्रावरती एक दडपण आणावं आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढची वाटचाल करावी. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितले की आमचं स्वतःचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आणि ही महानगरपालिका बरखास्त त्यांनी केलेली आहे. या संदर्भात पुण्याचे महापौर आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रातील जेवढे महापौर उपमहापौर पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना जी एकत्रित मिटिंग त्याच्यावर घ्यायची केंद्र शासनाला त्या संदर्भामध्ये निवेदन द्यायचं किंवा ज्या ठिकाणी भारतीय लोकशाही खऱ्या अर्थानं अस्तित्वात आहे अशा ठिकाणी हुकूमशाही करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केलेला आहे आणि लोकशाही प्रक्रियेतून ही सर्व मंडळी बेळगावमध्ये निवडून आलेली आहे त्यांचा तो हक्क आहे आणि त्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम त्या मंडळीने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मराठी माणसाला ते अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचून फोडण्याचं काम आम्ही मंडळी केल्याशिवाय राहणार नाही. कारण ही आमची जबाबदारी आणि आमचं कर्तव्य आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या आधारावरती हा देश चालवण्याचा संकल्प केलेला आहे तो देश त्या आधारेच चालला पाहिजे. उद्या कोण काय म्हणतं याच्यापेक्षा
त्या घटनेच्या आधारावरतीच खऱ्या अर्थानं त्या महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जे निर्णय घेतले जातील त्या घटनेच्या आधारातच घेतले पाहिजेत. हायकोर्टात त्या ठिकाणी निर्णय काही दिलेले आहेत त्यांच्या बाजूने झालेले आहेत, परंतु अशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल की केवळ मराठी भाषिक म्हणून जर त्यांच्यावरती अशा पद्धतीने जर अन्याय होत असेल तर पुणे महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि आपली नैतिक जबाबदारी असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार.